नमस्कार, मी रुपाली। रुपम रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज नवरात्रीची सहावी माळ आहे, तर आज आपण उपवासासाठी झटपट होणारे शाबुदाणा वडे बनवणार आहोत। खिचडीला जो वेळ लागतो त्याच वेळेत आपण शाबुदाणा वडे बनवणार आहोत। चला मग पाहूया कसे बनवायचे ते। शाबुदाणा वडे बनवण्यासाठी आपण एक दीड वाटी शाबुदाणा रात्रभर भिजून ठेवलेला आहे, आणि हे दोन बटाटे घेतलेत मी मीडियम आकाराचे, खिसून घेतलेले बटाटे, उकळायचा झंझट नाही त्यामुळे खिसून घेतलेले, थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि आवडीनुसार मिरची घेतलेली वाटलेली। आपण आता हे सर्व मिक्स करूया। शाबुदाण्यामध्ये किसलेले बटाटे घालूया, स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे, पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये। शेंगदाणा कूट घालूया, मिरची टाकणार आहे, मीठ टाकते एक चमचा। झटपट होणारे वडे आहेत, रेसिपी नीट पाहून घ्या। आपण जर खिचडीचा बेत बनवला असेल म्हणून शाबुदाणा भिजवला असेल, आणि मुलांनी अटक केला की शाबुदाणा वडे बनव, तर आता परत आपण कधी बटाटे उकडणार आणि कधी बनवणार, मग त्यापेक्षा आपण पटकन बटाटे खिसून टाकले तरी वडे आपले छान होणार आहेत, कुरकुरीत होतात। तुम्ही नक्की एकदा करून पहा। हे छान मिक्स करून घेऊया आपण मळून। तुम्ही जिरी टाकली तरी चालेल, मी जिरी टाकत नाही आता। मळून झालेले पीठ आपण आता वडे तयार करून घेऊया। ज्याप्रमाणे आकार हवेत त्याप्रमाणे बनवूया। एवढे जाड ठेवायचे वडे, त्यामुळे छान फुगतील आपले, पातळ ठेवायचे नाहीयेत। आपले आता वडे तयार झालेले आहेत, आता तळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेले, तेल गरम झालं की वडे सोडूया। आपले गरमागरम शाबुदाणे वडे तयार आहेत, आणि त्याच्याबरोबर थंडगार काकडीची कोशिंबीर आपण करणार आहोत। काकडी घेतली आपण 2-3 चमचे, दही घालूया, आणि थोडीशी वाटलेली मिरची आणि मीठ। आवडीनुसार साखर। आपली कोशिंबीर तयार आहे। आपले गरमागरम शाबुदाणा वडे आणि थंडगार काकडीची कोशिंबीर तयार आहे। आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि मग आपण खाऊया। मग कसे वाटले तुम्हाला झटपट तयार होणारे शाबुदाणा वडे? आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।